राम राम मंडळी, तर स्वागत आहे आपलं कृषी दर्शनी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत शेंगा काढणीच्या बद्दल माहिती, जी सोप्यात सोपी शेंगा काढणी पद्धत आपल्याला मी सांगणार आहे। तर बघू शकता आपण की हे आहे ते आम्ही शेंगाचे वेल जे आहेत ते आपण काढून टाकलेले आहेत, आणि ह्या साईडला जे आहेत ते सध्या आम्ही ज्या डाळिंबाच्या पिकामध्ये शेंगा लावणी केलेली आहे ते आता काढतो आम्ही सध्या। आणि आता काढण्याबरोबर जिथं आम्ही एक जुगाड केलेला आहे ते जुगाड आपल्यापर्यंत पोचावं यासाठी हाच आपला एक प्रयत्न आहे। तर त्यासाठी बघा मी काय केलेलं आहे, पहिल्यांदा एक डबर एक खड्डा आपण खणलेला आहे ह्या मापाचा, एक 1.5 फूट बाय 1 फूट असा एक खड्डा आहे। तो खड्डा खांदून झाल्यानंतर एक सळे किंवा आपल्याकडे जो बार असतो ना तो बार आपण घेतलेला आहे, अशा पद्धतीने बारावर आपण त्या शेंगा टाकणार आहे। आणि त्या शेंगा आपण खाली एका जे आपल्याकडे जे शेतामध्ये उपलब्ध असते ते ठिकं, त्या ठिक्यावर आपण हे टाकणार आहे। हे ठिकं अशा पद्धतीने आपण हंतरून घेतलेलं आहे आणि ते त्याच्या मागं हे असं ठिकं हातरून घेतलेलं आहे। आणि हा जो बार आहे जो हा अशा पद्धतीने आपण त्या ठिकेच्या वरून त्या खड्ड्याच्या वरून टाकणार आहे। बघा काय अवघड आहे, अवघड असं काय नाही बघा मित्रांनो, खूप सोपं आहे। हे बघू शकता असं झाल्यानंतर ही आपल्या इकडे एक पाटी भेटेल, कुठलीही पाटी चालेल। फक्त या पाटीचा उपयोग काय असतो की शेंगा ज्या आहेत त्या मारताना उडून मागं जाऊ नये यासाठी ह्या पाटीमध्ये साठतात मागच्या साईडला। तर बघा ह्या बारच्या बरोबर कडेला टोकाला बरोबर हे पाटी अशी लावून घ्यायचे। आणि आता मी बघू तुम्हाला दाखवतो की हे कशा पद्धतीने काढलं जाते। हे पाटीवर उलट्या पाटीवर आपण जो काढणार आहे तो बसायचा आहे। आता मी बघा तुम्हाला दाखवतो शेंगा कशा पद्धतीने काढायची आहे। ते बघा शेंगाचे जे वेल आहेत ना, हे शेंगा काढताना बघा हे जे बारवर ह्या मारायचे नाही, तर बारच्या खाली शेंगा घेऊन जायचं आणि बरोबर इथून हे असा 1 ते 2 धपकं दिले का पूर्ण शेंगा निघून जातात। हे राहतात त्या फक्त फुसक्या शेंगा असतात, याचा काही उपयोग नसतो। हे पहा हे दुसरे वेल घेतो मी, त्या माती बीती पूर्ण निघून जाते खाली। हे एका धपक्यात निघून जाते मित्रांनो। तर खूप हे सोपं आहे जुगाड, खूप सोपं हे जुगाड आहे, हे आपण घरच्या घरी हे करू शकतो जुगाड मित्रांनो। हे आता ह्या साईडला जे झालेलं आहे ते आता एवढ्या शेंगा आता काढून झालेल्या आहेत, 2 ते 3 तासात ह्या पद्धतीने असं काढून झालेले आहेत। जर तुम्ही जर ह्या अशा पिळून जर काढत असाल ना तर ह्याला वेळ पण भरपूर जातो आणि काही वेळानंतर हात पण दुखावं लागतात पिळताना। त्याच्यामुळे मित्रांनो हे जे आहे ते खूप सोपं जुगाड आहे, हे तुम्हीच करून एकदा शेतामध्ये आपल्या प्रयोग करावा। हे बघा मी अजून एक दाखवतो, एका 2 धपक्यातच बघा 2 टोले दिले का पूर्ण शेंग खाली होती। हे पहा पूर्ण शेंग खाली झालेली आहे आणि ले ना एका तासात एक पाटी ते 2 पाट्या निघू शकतात, पूर्ण खाली होते शेंग। हे राहतात ते सगळ्या फक्त फुसक्या आणि अंडी म्हणतात ना शेंगाची अंडी, त्या टाईपचे शेंगा फक्त त्याला राहतात। त्यावर कोणी बसून काढू शकतो। हे बघा लहान मुलं आहेत, लहान मुलं सुद्धा काढू शकतात।
हे डबर असल्यामुळे शेंगा बाहेरच्या बाहेर जात जात नाहीत। तर आता तुम्हाला मी दाखवतो की शेंगा किती आणि कशा झालेल्या आहेत त्या। हे पहा शेंगा ज्या उडत्यात त्या मागच्या साईडला जाऊन पडतात पाटीच्या, आणि हे खूप असं उपयोगी जुगाड आहे मित्रांनो। जे भुईमुगाचं पीक घेतात त्या शेतकऱ्यांसाठी हे उपयोगी आहे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आपल्या खुशी दर्शन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।